मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना चकमा देत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे दोन विविध ट्रक पकडले गेले आहेत. ही कारवाई 28 मे रोजी मध्यरात्री 2:30 सुमारास लाखांदूर व पवनी पोलीस यांच्या संयुक्त पुढाकारात पवनी ते लाखांदूर राज्य महामार्गावरील सिंधपुरी फाट्यावर करण्यात आली आहे. या कारवाईत पवनी पोलिसांनी नागपूर येथील झनकलाल हृदयसिंग मरकाम वय 30 वर्ष व कुंदन विदेशीलाल शहारे वय 32 वर्ष नामक दोन भिन्न ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करून तब्बल 39,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सूत्रानुसार घटनेच्या रात्री छत्तीसगड राज्यातून दोन वेगवेगळ्या ट्रकने गोवंशीय जनावरांची लाखांदूर मार्गे नागपूरकडे तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. या माहितीवरून स्थानिक लाखांदूर पोलिसांनी साकोली ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनी टी पॉइंट चौकात नाकाबंदी लावली. मात्र अर्जुनीवरून लाखांदूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक MP09MH1576 व MH40 AK3933 च्या आरोपी ट्रक चालकांनी नाकाबंदी झुगारून भरधाव वेगाने पवनी मार्गे ट्रक मध्ये जनावरांना घेऊन पळ काढला. यावेळी गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार ताराम, पोलीस हवालदार गोपाल कोसरे, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण टेकाम आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी पवनी पोलिसांना सूचना देत लाखांदूर ते पवनी मार्गावर नाकाबंदीची मागणी केली. त्यानुसार पवनीचे ठाणेदार निस्वादे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक साखरकर, पोलीस हवालदार पारधी, पोलीस नाईक हाके मस्के, पोलीस अंमलदार वाहने आदींनी लाखांदूर ते पवनी राज्य मार्गावरील सिंधपुरी फाट्यावर नाकाबंदी लावली. यावेळी भरधाव वेगाने गोवंशीय जनावरांची कत्तलखान्याकडे तस्करी करणारे दोन्ही ट्रक पवनी पोलिसांनी अडवून ट्रकची पाहणी व चौकशी केली. या चौकशीत दोन्ही ट्रक मधून 9,90,000 रुपयांच्या 99 गोवंशीय जनावरांची निर्दयता व क्रूरतेने अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने दोन्ही ट्रक चालकाविरोधात पवनी पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा नोंद करून 39,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.